धुळवडीच्या निमित्त पाण्याची होणारी नासधूस टाळण्यासाठी स्वत्व या संस्थेने 3 वर्षांपूर्वी सुरू केलेला आगळा वेगळा उपक्रम यंदाही उपवन तलावाच्या काठावर राबविण्यात आला. रंगांचा बेरंग करून पाण्याची नासाडी करून बिभत्स चेहरे असण्यापेक्षा कलात्मकरित्या 20 कलाकारांनी 250 ठाणेकरांचे चेहरे रंगवले. त्यांनी जीवन संवर्धन फाउंडेशन या सामाजिक संस्थेला मदतीचा हात दिला. चेहरे रंगविण्यासाठी स्वत्व संस्थेने कोणतेही शुल्क आकारले नाही, परंतु ठाण्यातील जीवन संवर्धन फाउंडेशन या गरीब अनाथ विद्यार्थ्यांच्या निवास व शिक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थेच्या मदतीसाठी एक काउंटर या ठिकाणी ठेवला होता. पर्यावरणपूरक होळी खेळतानाच एक सामाजिक भान जपूया असे आवाहन स्वत्व संस्थेचे सहसंस्थापक श्रीपाद भालेराव यांनी केले.